आई कुठे काय करते ही मालिका आता उत्खंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली. अविनाशला पैसे देण्यासाठी अरुंधतीने घर गहाण ठेवले. हे सत्य समोर आल्यानंतर देशमुखांच्या घरात भूकंपच झालाय. आता तर संजना आणि अनिरुद्ध हे दोघही वारंवार आपला हिस्सा मागतायत. हे सर्व असतानाच अरुंधती या सगळ्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. ज्यामध्ये तिला साथ मिळते ती तिच्या मित्राची. होय, मालिकेत अरुंधतीच्या मित्राची एंट्री होणार अशी चर्चा गेले कित्येक दिवस रंगताना पाहायला मिळते. अखेर अरुंधतीचा मित्र तिचा तारणहार बनून समोर येणार आहे. तिच्या मित्राच्या भूमिकेत अभिनेता समीर धर्माधिकारी दिसणार अशी चर्चा रंगली होती. पण या भूमिकेत समीर धर्माधिकारी नाही तर त्या जागी अभिनेता ओमकार गोवर्धन झळकणार आहे. ओमकार हा अरुंधतीचा कॉलेज मित्र आशुतोष केळकर ही भूमिका साकारतोय. त्याचं अरुंधतीवर एकतर्फी प्रेम आहे आणि या गोष्टीपासून अरुंधती अनभिज्ञ आहे. ओमकार हा सावित्री ज्योती या मालिकेत शेवटचा दिसला होता. याशिवाय आपण त्याला लव लग्न लोचासारखी मालिका आणि डोक्याला शॉट, नीळकंठ मास्टर अशा सिनेमांमध्ये पाहिले. आता अरुंधतीच्या आयुष्यात या नव्या मित्राची एंट्री चांगला बदल घडवणार की या व्यक्तीच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यात नवं वादळ निर्माण होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तर मग तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.